नमस्कार मित्रांनो, मार्स गुरुकुल ही एक नवीन संकल्पना आपण घेऊन येतोय. मी आणि माझा लहानपणीचा मित्र आणि व्यवसायातला माझा पार्टनर राजेंद्र सावंत, आम्ही दोघांनी 1995 साली निर्माण कन्स्ट्रक्शन या नावाने बिल्डर डेव्हलपर म्हणून व्यवसाय करायला सुरुवात केली. व्यवसाय करत असताना सुरुवातीचा जो एक बडिंग पिरियड असतो, ब्रीदिंग पिरियड असतो, उमेदवारीचा काळ असतो, तो बिल्डर या व्यवसायामध्ये थोडा जास्त गेला. 5 ते 7 वर्ष उमेदवारीत गेली. 5 ते 7 वर्ष उमेदवारीत गेल्यानंतर नंतर हळूहळू व्यवसाय स्थिरावला. हळूहळू आम्ही व्यवसायाच्या बऱ्यापैकी टॉपला पोचलो आणि व्यवसायाच्या टॉपला पोचत असतानाच अशा काही गोष्टी व्यवसायामध्ये घडल्या की आम्हाला परत 4 पावलं मागे जायला लागलं. आणि आम्ही हा निश्चय मात्र केला की ही 4 पावलं मागे जात असताना पुन्हा एकदा एक गरुड भरारी घ्यायची, या निश्चयाने आपण ती 4 पावलं मागे टाकली. पण मित्रांनो, हे सगळं सांगणं सोपं आहे, पण हे सगळं करत असताना वेगवेगळे जे अनुभव येतात त्या अनुभवातूनच माणूस समृद्ध होत असतो. एक उद्योजक अशा बऱ्या वाईट अनुभवातूनच मॅच्युअर होत जातो. आम्हालाही तशी बिझनेस मॅच्युरिटी अशा बऱ्या वाईट अनुभवातून यायला लागली. आणि परवाच मी एक चांगला व्हिडिओ बघत होतो, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की अनेकदा चांगल्या वेळेपेक्षा वाईट वेळ ज्या वेळेला येते तुमच्यावरती, तेव्हा ती वाईट वेळच आपल्याला जास्ती शिकवून जाते. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला नक्की असं आवडेल की या सगळ्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडून आम्ही परत एकदा नव्याने सुरुवात केली, नव्याने सगळे प्रोजेक्ट चालू केले, परत एकदा निर्माणच्या ब्रँडला एक वेगळी झळाळी आपण देऊ शकलो. मग हे करत असताना आम्हाला असं वाटायला लागलं की अरे, आपण तर या सगळ्यातून बाहेर आलो, पण प्रत्येक उद्योजकच याच्यातून बाहेर येईल असं नाही. प्रत्येक उद्योजकाकडे राजेंद्र सावंत सारखा चांगला मित्र असेलच असं काही जरुरी नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की प्रत्येक उद्योजकाला एका चांगल्या मित्राची गरज आहे. हा मित्र कसा असला पाहिजे? तर तो मित्र असा असला पाहिजे की त्याच्याशी मला म्हणजे त्या उद्योजकाला पाहिजे त्या विषयावरती चर्चा करता आली पाहिजे. माझा व्यवसाय कसा वाढवायचा, स्ट्रॅटेजी कशी बनवू, मी बनवलेली स्ट्रॅटेजी योग्य आहे का अयोग्य आहे, मला चांगले मॅनेजमेंटमध्ये लोक हायर करायचे तर माझ्याबरोबर जरा इंटरव्ह्यूला येऊन बस, अशा वेगवेगळ्या गोष्टी तो त्या मित्राकडून हक्काने करून घेऊ शकला पाहिजे. पण हा जो मित्र असेल तो स्वतःही एक उद्योजक असणं गरजेचं आहे. आणि या उद्देशातून मी आणि राजेंद्र सावंत आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपला अनुभव, आपलं ज्ञान आणि आपलं जे प्रचंड मित्रमंडळींचं नेटवर्क आहे हे आपण आपल्या मराठी उद्योजकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्याच्यामधून आपले मराठी उद्योजक आणखीन मोठे होतील. सो मित्रांनो, मार्स गुरुकुल, मार्स म्हणजे MARS, मराठे अजित आणि राजेंद्र सावंत याचा तो शॉर्ट फॉर्म मिळून मार्स झालेला आहे. सो मार्स गुरुकुल तर्फे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ही कन्सेप्ट आपण घेऊन येतोय. या कन्सेप्टद्वारे मी आणि राजेंद्र सावंत तुम्हा सगळ्या महाराष्ट्रीयन उद्योजकांना कायम अवेलेबल असू आणि तुमच्याबरोबर आम्ही आमचं नॉलेज, नेटवर्क आणि एक्सपिरियन्स हे आम्ही आमचं शेअर करू. अशा पद्धतीने अनेक महाराष्ट्रीयन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे घेऊन जायचं असं स्वप्न आम्ही बाळगलेलं आहे. आम्हाला दोघांना हा विश्वास आहे की असे कमीत कमी 100 महाराष्ट्रीयन उद्योजक की ज्यांचा उद्योग व्यवसाय 100 कोटीचा होईल तिथपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर असू. त्याच्या पुढे ते त्यांची भरारी स्वतः घेतील. असे 100 उद्योजक घडवणं असा उद्देश आम्ही घेऊन चाललोय. आपल्या सगळ्यांना उद्योग व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा.
उद्योग व्यवसायात आपली भरभराट व्हावी ही या निमित्ताने ईश्वराकडे प्रार्थना. तुम्हाला कधीही आमच्याशी बोलावं असं वाटलं, मार्स गुरुकुलतर्फे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड ही कन्सेप्ट घेऊन आम्ही आलो आहे. आपल्या सगळ्यांना परत एकदा उद्योगासाठी शुभेच्छा. धन्यवाद.